मी आल्यानंतर आमचं घर झालं पहिल्यांदा मुंबईला पटेल चेंबर, तिकडं खादी ग्रामोद्योग घेतो. त्या दादासाहेबांचं असं वय होतं, त्यांच्या माझ्या वयामध्ये खूप मोठं अंतर. आले दोघं जण आणि मला म्हणले तुम्ही इथं बसून सोंगटी मारली. परंतु मी काय बोललेलं वसंतराव दादांना पसंद नव्हतं. कितीही मोठे असले, देशभक्त असले, स्वातंत्र्याच्या चळवळीत होते गोळ्या खाल्ल्या असल्या, तरी वैयक्तिक जीवनामध्ये त्यांनी पुष्कळ वेळा स्वार्थ बघितला. ताई, लेट्सअपमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद ताई. एक लोकांना तुमच्याविषयी खूप उत्सुकता आहे, की तुम्हाला ऐकून घेण्याची एक उत्सुकता आहे सर्वात महत्त्वाचं, की एक काळ असा सर्वांनी, म्हणजे माझ्या माझी जी पिढी आहे त्याच्या पुढ आधीची पिढी जी आहे, या दोन्ही पिढ्या महाराष्ट्राचं राजकारण जवळ न बघतायत. शालिनीदेव पाटील हे नाव जे आहे ते खूप राजकीय दबदबा असलेलं नाव होतं. तो काळ कसा होता? मी वसंतराव दादांच्या जीवनात आले ती गोष्ट 1964 आहे. त्यावेळेला ते जीवनामध्ये एकटे होते. एकटे असल्यामुळं घर नव्हतं. कुठं जाईल तिथं दुपारच्या जेवायची वेळ असेल जेवायचं, आणि लोकांना माहिती होतं त्यामुळे ते प्रेमानं त्यांचं स्वागत करायचे. रात्री कुठं असतील तिथं जेवून आपल्या घरी यायचं, असं त्यांचं वाऱ्यावरचं जेवण होतं. मी आल्यानंतर आमचं घर झालं पहिल्यांदा मुंबईला पटेल चेंबर, तिकडं खादी ग्रामोद्योग घेतो. त्या दादासाहेबांचं असं वय होतं, त्यांच्या माझ्या वयामध्ये खूप मोठं अंतर, पण असं वय होतं की ज्यावेळेला सहसा असे बैठक काम करणाऱ्या लोकांना डायबिटीस होतं. डायबिटीस झाला, ब्लड प्रेशर झालं, दर महिन्याला चेकअप पाहिजे, औषध पाणी बेचवायला घेतलं, पथ्य पाणी केलं पाहिजे, हे सगळ्याची गरज होती. पण त्यांना इतकं डिसिप्लिनमध्ये वागायची सवय नव्हती. एकदा आम्ही दिल्लीत असताना अण्णासाहेब शिंदेंच्या घरी, तिथं फिरायला चांगली जागा, मोठे बंगले आहेत, फिरायला चांगली जागा, तर त्यांच्या तब्येतीच्या करता त्यांनी थोडं फिरलं पाहिजे होतं. तर ते फिरायचा कंटाळा करायचे, रात्री जेवणाच्या अगोदर किंवा जेवल्यानंतर थोडंसं. मग एक दिवशी मी रात्री जेवलेच नाही. मग त्या अण्णासाहेबांच्या घरातल्या लोकांनी सांगितलं की ते आज जेवले नाहीत. तर मग त्यांना समजलं की आपण एक्सरसाइज करण्याची गरज आहे. म्हणजे त्यांच्या जेवणामध्ये एक प्रकारची शिस्त आली. व्हिजिटरनी कुठं भेटायचं ते आता नेमकं ठिकाण आलं. आलेल्या व्हिजिटरला वेळच्या वेळेला भेट व्हायला लागली, आणि सगळं शिस्त आल्यामुळं अधिक मोठ्या कामाची. त्यावेळेला ते फक्त सांगलीतले आमदार होते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. आता त्यानंतर जे आहे ती प्रगती सुरू झाली. पहिल्यांदा ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, आणि 1972 निवडणूक आली विधानसभेची. आता आम्ही ह्याच घरात राहत होतो, आणि त्यावेळेला हे नव्हतं, लँडलाईन फोन होता. तर मी दादासाहेबांना रात्रीच्या फोनचा त्रास दिला नाही. त्यांचं जर काम चांगलं व्हायचं असेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस साहेब इथं टिळक भवनमध्ये ऑफिस होतं दादरला, तर काम जर त्यांचं चांगलं व्हायचं असेल तर त्यांची मोठी मदत केली पाहिजे. आणि त्यांचं काम चांगलं झालं म्हणजे रिझल्ट जर चांगला आला तर मग त्यांचं भवितव्य चांगलं आहे. ते एक मध्येच थांबवतो, पण ही ओळख कुठे झाली? कधी पहिल्यांदा भेटले की त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली होती काय? मी काँग्रेसचे कार्यकर्ते पहिल्यापासून होते. 1957 मी ग्रॅज्युएट झाले, त्याच मला वेळेला मला काँग्रेसचं तिकीट मिळालं जिल्हा लोकल बोर्डाचं. जिल्हा लोकल बोर्ड हे
ब्रिटिशांच्या काळातली व्यवस्था आहे, पण ती शेवटचं जिल्हा लोकल बोर्ड होतं, त्याच्यामध्ये मला तिकीट मिळालं, मी निवडून आले. पण 5 वर्षानंतर 1962 ते जिल्हा परिषद झाली, पहिली जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सैनिक. त्या जिल्हा परिषदेचं पण आम्हाला आपोआप सदस्य मिळालं, म्हणजे जिल्हा लोकल बोर्डाची कमिटी पुढं सगळ्यांनाच त्यांनाच जिल्हा परिषदेचं हे केलं. त्या काळामध्ये वसंतराव दादा काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे नेते. सांगली जिल्ह्याचे नेते आणखी दुसरे राजारामबापू फाळके, राजारामबापू पाटील जिल्ह्याचे हे दोन्ही नेते, धोतरवाले बापू गांधी टोपी घालायचे, वसंतराव दादा नाही घालायचे, परंतु हे धोतरवाले दोघं. त्यानंतर कोणी धोतरवाले आता राजकारणात राहिलं नाही. तर ह्या राजकारणामध्ये एक प्रकारची स्पर्धा होती आणि जिल्ह्यामध्ये वर्चस्व स्थापन करण्यासाठी. पण मग दादासाहेब जसे राज्यपातळीवरती आले तशी ती स्पर्धा जरा कमी झाली आणि मी सगळे रात्रीचे फोन घ्यायचे. शिवाय दादासाहेब त्यांचे सेक्रेटरी शिवाजीराव गिरीधर पाटील, बॅरिस्टर गाडगे, मोहन दारिया हे त्यांची ऑफिसची माणसं, ही सगळी बसून, म्हणजे दुपारी जेवायला कुठं त्यांना जायला लागू नको म्हणून त्यांचा स्टाफ प्रमुख, म्हणून आमच्या घरनं 7-8 माणसांचा डबा दुपारी जायचा. आता रात्रभर आलेले फोन काय असायचे, गाडी पाहिजे, त्यावेळेला ते मिलिटरीच्या गाड्या जीप ज्या आहेत ना विकायला काढलेल्या, त्या सगळ्या काँग्रेस कमिटी मोठ्या पद्धतीने घ्यायचे आणि मग आपल्या उमेदवारांना ते गाडी वापरा बॅनर्स प्रिंट करून घेतलेले असायचे, जीप असायचे. मग लोकांना काय पाहिजे, जीप पाहिजे, पैसे पाहिजे, बॅनर पाहिजे, मोठ्या वक्त्याचं भाषण पाहिजे, हे मी रात्रभर कुणाला काय पाहिजे हे तर मी फोन मी घेत असायचे आणि मग दादासाहेब सकाळी नाश्ता करून ऑफिसला जायचे. आता त्यानंतर जो 1972 निकाल आला तो अतिशय मोठा अगदी इम्प्रेसिव्ह. आणि मग आता निकालाची हे चाललेली आहे, निकाल झाले आणि मग आता मंत्रिमंडळ बनायचं, मुख्यमंत्री वसंतराव नाईकच झाले पण मंत्रिमंडळ बनायचं. त्याच्यासाठी त्यावेळेला जुनं मंत्रिमंडळ जे होतं त्याच्यातले 9 लोकांना कमी करायचं, मराठा समाजाच्या 9 लोकांना. पी के सावंतांचं नाव होतं त्याच्यात, राजारामबापूंचं होतं, निंबाळकरांचं होतं, शिवाजीराव गिरीधर पाटीलचं होतं, असे 9 लोक. बाकीचे 9 आता मला आठवणार, पण 9 लोकांना मराठा समाजाचं काढायचं होतं. काही कारणं असतील त्यांना माहीत असतील बरोबर, पण मग हा गॅप कसा भरून काढायचा, मराठा समाजाचं नेतृत्वाचं खच्चीकरण झालं असं तर होता कामा नाही, गॅप कसा भरून काढायचा. मग असं झालं, मी जरा निवडणुकीमध्ये मी चांगला रोल केला होता ह्या बातम्या तिथंपर्यंत होत्या. रात्रभर फोन घेतात, जेवणं पाठवतात, वेळच्या वेळेला सगळ्या गोष्टी होतात आणि निवडणुकीमध्ये मोठा घरात बसून रोल शालिनी त्यांनी केला. मला फोन आला आणि तो मॅडम गांधींच्या परिवारातून फोन आला की आता हे एवढा मोठा हे झाला, सेटबॅक झाला मराठा समाजाला,
आता काय करावं? तर मी म्हटलं, एक नाव जर तुम्ही घेतलं तर जुन्या पिढीला फार बरं वाटेल. स्वातंत्र्य सैनिक, देशासाठी लढले, ब्रिटिशांच्या गोळ्या छातीवरती घेतल्या, कुठलंही डाग नाही, कुणाचा पै पैशाला इतक्या वर्षात हात लावला नाही, कुणी त्या कारणासाठी त्यांना दोष देणार नाही. आणि नव्या पिढीलाही असं नेतृत्व पाहिजे आहे. तर मला असं वाटतं आहे की हा सगळा जर भरून काढायचा असेल उणीवा, तर तुम्ही वसंतराव दादांना तुम्ही मंत्रिमंडळात घ्या. त्यांनी माझं ऐकलं आणि जसं वसंतराव दादांना म्हणजे वसंतराव नाईक मुख्यमंत्री, वसंतराव दादांना मंत्रिमंडळात घ्यायचं असं जसं समजलं, तसं मोहन दारे आणि गाडगीळ ही तरी आमच्या घरी, ती आमची बेडरूम जी आहे तिथं छोटीशी इम्पॉर्टंट लोकांची बैठक होती, मग बाकी ही बैठक इकडं असायची. तर ते आले दोघं जण आणि मला म्हणले, तुम्ही इथं बसून सोंगटी मारली. तेव्हा असा आरोप पण व्हायचा, विशेषतः तुमचे जे विरोधक होते त्यांना ही जवळ की बऱ्यापैकी सहन झाली नाही. तेव्हा असं म्हटलं जायचं की शालिनीताई राजकारणात पण इंटरफेअर करायला लागल्यात, घरात इंटरफेअर करायला लागल्यात. हा खूप लोकांचा तेव्हा टीकेचा एक मोठा तुमच्यावर असलेला रोष होता. पण वरिष्ठांच्याबद्दल, वरिष्ठांचं माझ्याबद्दल चांगलं काँग्रेस पार्टीमध्ये होतं की सगळे पाठीमागचे जबाबदारी सांभाळते वसंतराव दादांची, त्यामुळं दादा इतके ॲक्टिव्ह आहेत. वरिष्ठांचं माझं, इंदिरा गांधींचं, वरच्या लेवलच्या लोकांचं माझ्यासाठी चांगलं मत होतं, शेवटपर्यंत होतं. आता सरकार बदलं आणि कारभार सुरू झाला, दादासाहेबांनी इरिगेशन खातं घेतलं. पण एक मध्ये फक्त एक विचारतो, जेव्हा वसंतदादांना मंत्री करा असं तुम्ही म्हणतात, मागे एक याला कारण देखील होतं की नऊ मराठा मंत्र्यांना काढलं, त्याच्यात राजाराम बापू देखील होते. असं एक संघर्ष झाला नाही का राजाराम बापूंनी की बाबा मला काढलं आणि यांना घेतात, हा संघर्ष पण उभा राहिला असेल तेव्हा, कारण दोघांमध्ये तेव्हा खूप मोठं वैर होतं. होतं तुम्ही म्हणताय ते, पण नंतर बापूंनी पण त्याचा विषय सोडून दिला, वसंतराव दादांनी पण आपलं कामावरती कॉन्सन्ट्रेशन केलं आणि त्यांनी इरिगेशनचं काम इतकं चांगलं केलं आहे की दोन धरण सातारा जिल्ह्यात आहे, त्याचा एक कालवा सातारा रोड पाडळीच्या बाजूनं जात होतं. आता वसंतराव दादांनी तो कालवा, म्हणजे तिथं मुख्य लाईन नाही पण छोटा कालवा, तो इतका दूरपर्यंत नेला की कोरेगाव तालुक्यातली 30 गावं पाण्याखाली आली आणि वसंतराव दादांच्यामुळं पाणी आपल्याला मिळालं, इतका मोठा तिथं त्याचं त्यांचं हे आहे, कामाचा परिणाम आहे. म्हणजे कामाचा माणूस होता, चारित्र्यवान होता, कुणा महिलेची कधी तक्रार नाही, कुणाचे पै पैशाला हात लावला नाही, कमी शिकलेले होते, त्यामुळं पिक्युलियर मराठा समाजाची जी संस्कृती असते की आपल्या बायकोनं डोक्यावर पदर घेऊन आपल्या मागं चाललं पाहिजे, बरोबरीनं नाही, ही प्रवृत्ती त्यांच्यातही होती. त्याचा मला त्रास झाला, पण मुलं लहान असल्यामुळं मी तो सहन केला आणि वैयक्तिक जे काय माझ्या महत्त्वाकांक्षा असतील त्या मी कुठं असं बाहेर आणलं नाही. आता 72 ते 77 ह्या काळामध्ये मराठा समाजानं सगळ्या महाराष्ट्रातल्या एक असं केलं की विदर्भातला छोट्या समाजाचा नेतृत्व किती वर्ष झाली, किती वर्ष ठेवा आम्ही सांभाळायचं. मुळात विदर्भाची टर्म झाली आता आम्हाला मिळालं पाहिजे. पहिल्यापासून जे चव्हाण साहेब गेले आणि इथं जे कन्नामवार आले आणि त्यानंतर जे नेतृत्व बदलत गेलं आणि विदर्भातून हां तिकडचं इथं आलेलं,
चव्हाण साहेबांच्या नंतर कन्नामोर आले, त्यांचं निधन झाल्यानंतर वसंतराव नाईक आले आणि ते पुढं आले. पण वसंतराव नायकांना 11 वर्षे झाली तरी मुख्यमंत्री. म्हणून मराठा समाज सगळा नाराज झाला दोन कारणासाठी, विदर्भाचं नेतृत्व, विदर्भाला किती वर्ष द्यायची, आणि पुन्हा मराठा समाजानं नुसतं तुमचा कारभारच सांभाळत बसायचं, नेतृत्व तुम्ही करायचं, हे किती वेळ चालायचं. तर आता हे जर या प्रश्नाला जर वाचा फोडायची असले तर एक मीटिंग करावी. ती मीटिंग केली शिवाजी मंदिरमध्ये. मराठा समाजाची संघटना असली पाहिजे, त्याप्रमाणे झाली, कामाला सुरुवात झाली. आता पुढं नाव कुणाचं, तर वसंतराव दादा आणि शंकरराव चव्हाण आणि शरद पवार थोडे ज्युनियर होते पण ते पण रेसमध्ये होते. ती नावं सगळी पुढं आली. तर शरद पवारांचं थोडं मागं होतं म्हणून मी म्हटलं की वसंतराव दादा आणि शंकरराव चव्हाण ह्या दोघांचं एकमत झालं पाहिजे की कोणी मग मुख्यमंत्री व्हायचं. आणि ते एकमत झाल्याशिवाय आणि एका नेत्याचं नाव पुढं आल्याशिवाय ते राजकारण सगळं जमणार नाही. तर मी एक असं स्टेटमेंट केलं की वसंतराव दादा आणि शंकरराव चव्हाण ह्यांचं दोघांचं एकमत होईपर्यंत त्यांना खोलीमधनं बाहेर येऊन द्यायचं नाही, असं एकमत करूनच तुम्हाला आम्ही बाहेर तुम्ही आलं पाहिजे, कोणी व्हायचं ते तुम्ही ठरवा. तर दादासाहेबांनी थोडं मागं घेतलं की शंकरराव चव्हाणांना आपल्यापेक्षा राज्यकारभाराचा अनुभव आहे आणि त्यांना होऊन द्यावं. दादासाहेबांनी शंकरराव चव्हाणांचं नाव सुचवायचं ठरवलं आणि मग मीटिंग झाली आमदारांची. शंकरराव चव्हाणांचं नाव नक्की झालं, त्यांचा शपथविधी झाला. शपथविधीमध्ये शंकरराव चव्हाणांच्या मिसेसनं मागं बघून मला सांगितलं, आभार आहे तुमचे, तुमच्यामुळं हे सगळं घडून आलं. आता इतका मोठी भूमिका मी घेतली आणि इतकं मोठं एक प्रकारचा समजूतदारपणा वसंतराव दादांनी दाखवला की आपलं मागं राहून त्यांना पुढं नाव केलं. आणि मग शंकरराव चव्हाणांनी, आता मी पहिल्यापासून सेक्रेटरी, पत्नी अगर पर्सनल सेक्रेटरी अशी माझी भूमिका होती ना. साखर उद्योगातलं काम मी बघायचं, काँग्रेसचं काम मी बघायचं, त्यामुळं मला मी फोर फ्रंटमध्ये दिसायची आपोआप. आणि लोकांना असं वाटायचं की ह्या फार ॲम्बिशियस आहेत. पण आता प्रमुख सेक्रेटरी म्हणून मी काम करते त्यामुळं मी थोडं दिस असणारच. परंतु मी काय बोललेलं वसंतराव दादांना पसंद नव्हतं, म्हणजे आपली बायको आपल्याबरोबर नाही चालायची, आपल्या पाठीमागं चाललं पाहिजे सावलीसारखं, आणि तिचं काही ॲम्बिशन असता कामा नाही, तिनं आपले संसार आणि मुलंबळ याच्यापेक्षा. तर त्या परिस्थितीमध्ये जे काय प्रश्न निर्माण झाले त्याच्याच आता माझ्यासमोर सगळं चाललं. मला माहिती आहे कुठल्या कामासाठी काय अडचणी आहेत आणि काय प्रश्न आहेत. जे प्रश्न निर्माण झाले त्याच्यामध्ये मी काय बोलायचं नाही. आणि 4 माणसामध्ये मी काय वेगळं मत मांडायचं नाही दादासाहेबांच्यापेक्षा. ह्या सगळ्या अडचणी आल्या पण समजूतदारपणा शेवटी मला घ्यावा लागला. पण असं बऱ्याच वेळा झालं असेल ना की दादांबरोबर संघर्ष पण झाला असेल, पण दादांनी समजून घेतलं असेल, गोड जे काही आठवणी असतील किंवा कटू आठवणी असतील अशा पण आयुष्यात आल्या असेल. तशा आल्या. पण कुठल्या होत्या, काय कुठल्या, की बाबा तिथे खूपच भांडण झालं कडाक्याचं की भांडणानंतर समजून गेलं. तशा आल्या पण त्यासुद्धा फार चांगल्या नाहीत. म्हणजे मी नसताना कुठल्याही गोष्टीवरती कंट्रोल राहिला नाही. साखर खायची, आईस्क्रीम आवडतं, कुठे गेलं जेवायला की आईस्क्रीम पोट भरून खायचं असं जेवायला,
आणि कसं मग ते हे राहणार. तर विमानातनं खाली उतरल्याबरोबर तिकडं पलीकडं जाऊन धोतरभर करून पंतप्रधान बरोबर आहे, त्यांना रिसीव करायला माणसं आलेले आहेत, कार्यकर्ते सरकारी अधिकारी आहेत. आता हे वागणं बघितल्यानंतर विधानसभेचं तिकीट वसंतराव दादा मागणार नाहीत असं त्यांना वाटलं होतं, पुन्हा तिकीट मागितलं आणि मग ते रागावले. आणि मग त्यांनी सांगितलं, निवडून येऊन दिलं, होऊन दिलं, पण नंतर सांगितलं तुम्ही राजीनामा द्या. आणि ते दिल्लीला गेले बॉर्डरच्या लोकांचा, सीमा भागातल्या लोकांचा प्रश्न घेऊन, पण त्यांना ते भेटलेसुद्धा नाहीत. आणि भेटले तेव्हा म्हटले काय, तर हे निवेदन द्या आणि जा. तर त्यांचा फार अपमान केला गडगडी. आणि नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या नाहीतर आम्ही तुम्हाला आदेश देऊ. तर हे मी एवढ्यासाठी सांगितलं की ज्यांनी एक दिवशी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हे ठराव आणला की 60 वर्ष झाल्यानंतर सत्तेच्या राजकारणातनं निवृत्त व्हायचं आणि पक्षाचं काम करायचं, ते ठरावाचे कागद बघितल्यानंतर यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक म्हणाले, तुमच्याप्रती अंमलबजावणी करा, पण सगळ्यांना ठराव आणून आम्ही हे मान्य करणार नाही, तुम्हाला करायचं ते करा. पण ते जे झालं ते तुम्ही 60 संपली 70 संपली तरी तुम्ही केलं नाही. म्हणजे वसंतराव दादा कितीही मोठे असले, देशभक्त असले, स्वातंत्र्याच्या चळवळीत गोळ्या खाल्ल्या असल्या, तरी वैयक्तिक जीवनामध्ये त्यांनी पुष्कळ वेळा स्वार्थ बघितला. आपण काय बोललो आहे, आपण काय वचनं दिली, आपण काय ठराव मांडले आहे,